राज्य गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन प्रमुख आणि आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला या चांगल्याच अडचणीत आल्यात। त्यांच्या विरोधात बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर त्यांच्यानंतर आता तत्कालीन मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे देखील अडचणीत येण्याची शक्यता आहे, कारण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीस यांच्या चौकशीची मागणी केली आहे। फोन टॅपिंगसाठी गृह सचिवांची परवानगी बंधनकारक आहे अशी सुप्रीम कोर्टाची सूचना आहे, त्यामुळे आमचे फोन अवैधपणे टॅप केल्या प्रकरणात तत्कालीन गृहमंत्र्यांचा सुद्धा हात होता। तत्कालीन गृहमंत्री या नात्यानं फडणवीस यांच्या भूमिकेचीही चौकशी झाली पाहिजे अशी मागणी पटोलेंनी केली आहे। याबाबत त्यांनी एका नियमावलीचाही फोटो ट्विट केलाय। तर फोन टॅपिंग प्रकरणाची पडताळणी करण्यासाठी तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती। या समितीकडे राज्य सरकारकडे आता अहवाल त्यांनी दिला होता। तर राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्तपदी रश्मी शुक्ला असताना हे फोन टॅपिंग झाले होते। सरकारनं या अहवालाच्या आधारे पुणे पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे निर्देशही दिले होते। तर शुक्ला यांनी त्यांच्या कार्यकाळात बेकायदा पद्धतीनं फोन टॅपिंग केल्याचे हे या अहवालात म्हटलं आहे।